नमस्कार मंडळी, मी प्रियंका माझ्या संपूर्ण यूट्यूब परिवाराची प्रियंका भरता चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मजेत असाल आणि तब्येत देखील तुमची ठणठणीतच असेल। आणि आज आहे श्री दत्त जयंती, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्लॉगमध्ये न्यू यूट्यूबरसाठी थोड्या काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगणार आहे, कारण मला इंस्टाग्रामला जे काही मेसेज येत आहेत ना त्याच्यावर मला असं वाटलं की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली असं सांगत बसण्यापेक्षा एक व्हिडिओ थ्रूच मी सांगितलं तर मलाही सोपं पडेल आणि त्यांना पण सोपं पडेल बघायला। त्याच्यानंतर आता आम्ही दोघं वेट करतोय पिझ्झ्याची, तर पहिल्यांदा झोमॅटोने काहीतरी मागवलं आहे। नाशिकला असताना कधीच वेळ नाही पडली, अडावतला झोमॅटो होतं नाही, जळगावला इकडे असताना काय झोमॅटो होतं की नाही माहीत नाही। झोमॅटो आणि स्विगी आताच सुरू झालेलं आहे, कारण मनमाडले यांनी मला सांगितलं त्या दिवशी की तुला जर काही मागवायचं असेल तर नक्की मागव, झोमॅटो सुरू झालेलं आहे। तर आता पहिल्यांदा ऑनलाईन खाण्याचं काहीतरी मागवलेलं आहे। कपडे घेणं, बाकीच्या वस्तू घेणं खूपच आता रेअर झाले, म्हणजे रेअर नाही खूप कॉमन झालेलं आहे, पण पहिल्यांदा ऑनलाईन काहीतरी मागवते आहे खाण्याचं। भीती पण वाटते चांगलं येईल की नाही किंवा कसं असेल, पण बघू। झोमॅटो आणि स्विगीचं ऐकून आहोत आपण, तर बघू आता वाटच पाहतोय। आणि पहिलं टेन्शन येईल की नाही येईल की नाही हे खूप मोठं टेन्शन आलेलं आहे। तर बघू आता, आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय ऑर्डर केलेलं आहे ते। सो फायनली कुरिअर आलेलं आहे। इकडे रस्त्याचं काम चाललं होतं म्हणून थोडं जावं लागलं, एक 10 मिनिटाच्या अंतरावर चालत जावं लागलं। ते आलेले होते पण न होतं त्यांना यायला इकडे जमत म्हणून, 1 मिनिट। सो फायनली वी हॅव ऑर्डर्ड पिझ्झा। खूप दिवसानंतर, जवळजवळ वर्षभरानंतर पिझ्झा खाणार आहे मी बाहेरचा। फक्त छोटासा मागवला निधी आणि माझ्यासाठी हे नव्हते घरी। सो आता आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो, मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटते मी। तर पिझ्झा वगैरे खाऊन झालेला आहे। ॲव्हरेज टेस्ट होती, 100 out of 100 नव्हती। आफ्टर ऑल डॉमिनोजचा पिझ्झा खायची सवय आहे, म्हणजे नेहमी नाही खात, वर्षात 1.5 वर्षात एकदा खाल्ला जातो। तर डॉमिनोजचा छान होता, झोमॅटोचा ॲव्हरेज होता, इतकी काही खास टेस्ट नव्हती। पण झोमॅटो सुरू झालंय मनमाडमध्ये, जे मनमाडचे असतील त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन उपयोगी ठरेल असं मला वाटतं। तर आता आपण पुढच्या पार्टकडे वळूया। आज जो व्हिडिओचा मेन पार्ट आहे तो की जे नवीन यूट्यूबर्स आहेत तर त्यांच्यासाठी मी अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। तर मला जे प्रश्न आलेले आहेत ना जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांचे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खास आहे, कारण खूप बारीक बारीक गोष्टी विचारल्या जात आहेत प्रत्येकाला, मला नाही पॉसिबल होत आहे हे सांगणं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगते तुम्हाला। आता सगळ्यात पहिली गोष्ट की तो मला विचारण्यात आलेला, भरपूरदा विचारण्यात येतो हा प्रश्न की मी कुठल्या ॲपमध्ये एडिटिंग करते, तर मी इनशॉट ॲपमध्ये एडिटिंग करते। याचा जर तुम्ही सेपरेट व्हिडिओ यूट्यूबला सर्च केला की इनशॉट ॲपमध्ये व्हिडिओ कसं एडिट केलं जातं, तर तुम्हाला इझिली मिळून जाईल आणि खूप सोपं आहे वापरायला ही ॲप, तर तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता। दुसरा प्रश्न विचारला जातो आहे की सबस्क्रायबर कमी जास्त का होत असतात, तर बघा आता काय झालेलं आहे की सबस्क्रायबर खूप जास्त वाढलेले आहेत मागच्या लॉकडाऊनपासून। तर लवकर लवकर चॅनल ग्रो होत नाही, अगोदर पण नाही व्हायचं चॅनल, पण आता खूप सबस्क्रायबर वाढल्यामुळे सब फॉर सब ही नवीन कन्सेप्ट आलेली आहे। तर सब फॉर सबमुळे काय होतं, आपले सबस्क्रायबर वाढतात, व्ह्यूज नाही वाढत ना वॉच टाईम वाढतो, आणि त्यामुळे काय होतं आपल्याला सबस्क्रायबर वाढलेले दिसतात पण तेवढी स्पॅमिंगसुद्धा होते। आता भरपूर लोकांना स्पॅमिंग म्हणजे काय हे माहीतच नाही आहे। तर स्पॅमिंग म्हणजे काय असतं, आता जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं आणि लगेचच तुम्ही मला म्हटले की तू माझं चॅनल सबस्क्राईब कर, तर यूट्यूबच्या हे लक्षात येतं आणि ऑटोमॅटिकली सबस्क्रायबर निघून जातात। म्हणजे मी जरी सबस्क्राईब केलेलं असेल तरी ते तुम्हाला तिथे दिसणार नाही, म्हणजे तुमची सबस्क्रायबरची संख्या वाढलेली दिसणार नाही। हे हा एक प्रकार झाला स्पॅमिंगचा। अजून एक सांगते की भरपूर जण ग्रुपमधून सब फॉर सब कन्सेप्ट करतात आणि व्हिडिओला काहीतरी वेगळी कमेंट करण्याऐवजी अशी कमेंट करतात की हां तुमचा व्हिडिओ छान आहे, मी तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला, तुम्ही पण माझ्या चॅनलला व्हिजिट करा, माझ्या चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा, तर आणि सपोर्ट करा, किंवा मी तुमची नवीन फ्रेंड आहे असं काही तर जर यूट्यूबला आढळलं ना तर ती कमेंटसुद्धा डिलीट होते आणि त्यांनी जे सबस्क्राईब केलेलं असेल चॅनल तर ते सुद्धा निघून जातं।
तर तुम्ही जर सफ फॉर सफ ही कन्सेप्ट वापरतायत ना, वाईट नाही आहे ती कन्सेप्ट, पण आज जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर मी उद्या तुमचं चॅनल सबस्क्राईब करेल. आणि फक्त सबस्क्राईब नाही करायचं तर एक व्हिडिओ पूर्ण बघा ॲटलीस्ट. जर व्हिडिओ मोठा असेल तर निदान 5 मिनटं तरी व्हिडिओ बघायला हवा, त्याच्यानंतर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंट करताना आपण सपोर्ट, सबस्क्राईब, न्यू फ्रेंड, व्हिजिट करा अशा कमेंट करू नका. काहीतरी त्या व्हिडिओला सुटेबल अशी कमेंट करा, त्याच्यामुळे समोरच्याचे पण सबस्क्रायबर कमी होणार नाही आणि तुमचेही सबस्क्रायबर कमी होणार नाही. तर मला असं वाटतं की स्पॅमिंग हा जो प्रश्न मला भरपूर जण विचारतायत ना की व्हिडिओ आमचे सबस्क्रायबर डाऊन होत आहेत, त्यांच्यासाठी हे उत्तर सफिशियंट आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंगबद्दल पण भरपूर लोक विचारत आहेत, तर मी पण इन्फॉर्मेशन काढली तर डिजिटल मार्केटिंगचा वापर करायचा नाही, काही होत नाही, आपल्याला व्ह्यूज सबस्क्रायबर वाढलेले दिसतात, पण जेव्हा यूट्यूब ॲक्च्युली ॲनालिसिस करतं ना तर त्याच्यातून ते सगळे व्ह्यूज निघून जातात, सबस्क्रायबर निघून जातात. बाकी लाईक्स आणि कमेंट्स मला माहीत नाही अजूनपर्यंत, पण मी फक्त जेवढा सर्च केलं ना तर मला एवढंच आढळलं की ते टेम्पररी आहे, परमनंटली नसतं. म्हणून जे ऑर्गॅनिक असेल, जे आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर, लोकांना आपण आवडल्यानंतर, तर जे सबस्क्रायबर आणि जे व्ह्यूज आपल्याला मिळतील ना तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. आय नो याच्यामध्ये खूप पेशन्स ठेवायला लागतील, खूप मेहनत घ्यावी लागेल, पण मेहनतीचं फळ नक्की मिळतं यावर माझा विश्वास आहे. उशीर लागतो कधी कधी, एका वर्षात कोणाला यश मिळतं तर कोणाकोणाला 10 वर्ष देखील लागून जातात. भरपूर उदाहरणं आहेत असे आपण बघायला गेलो तर. म्हणून पेशन्स सोडू नका आणि एकच पर्याय नका ठेवू, अजून जोड काहीतरी करा. म्हणजे तुमची जी मनस्थिती आहे ना की माझे व्ह्यूज डाऊन होऊन जातात, मग मला डिप्रेशन येतं, मग ब्ला 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 खूप गोष्टी मला मेसेजने येत आहेत, तर असं होणार नाही. तर एवढी काळजी घ्या. आणि अजून एक सांगायचं राहिलं मला या ठिकाणी की ग्रुपमध्ये पण असं असतं की हिने सबस्क्राईब केलं मग मी पण सबस्क्राईब नाही करणार, किंवा ही मला असं बोलली ती बोलली, असं लक्ष नका देऊ. तुम्ही तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा की मी कितपत चांगला व्हिडिओ यूट्यूबला टाकू शकते की जेणेकरून लोकांना माझा व्हिडिओ आवडेल, कितपत मी व्हिडिओ माझे क्वांटिटी आणि कंटेंट चांगले बनवू शकते, कितपत क्वांटिटी मी वाढवू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवा आणि पुन्हा जोराने कामाला लागा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल, उशिरा का होईना पण मिळेल, मिळणार नाही असं नाही पण नक्की मिळेल, हेच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचं होतं. तर आय होप तुम्हाला तुमचे जे 2-4 प्रश्न आहेत जे मला वारंवार विचारले जातात त्यांचं उत्तर मिळालेलं असेल अशी मी आशा करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर घंटीचं बटन देखील दाबा, म्हणजे तुम्ही माझा कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.